देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांबद्दल वक्तव्य केलेलं आहे चुनाव संदर्भात, या संदर्भात काय सांगाल? देवेंद्रजींनी बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये ज्यांना बाळासाहेब म्हटलं आणि मी टीव्हीवर ज्यावेळेस पाहिलं तरच माझ्या मनाला अत्यंत यातना झाल्या, वेदना झाल्या. स्वर्गीय बाळासाहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाचा प्रखर विचार त्यांनी मांडला. या ठिकाणी त्यांच्या लेखणीमधनं आणि वाणीमधनं त्यांनी हा समाज जागृत करण्याचं काम केलं. आणि अशा वेळेस अनेक संकट ज्यावेळेस आले त्यावेळेस बाळासाहेबांनी पुढाकार घेतला. 1993 ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये, ते एकमेव असे बाळासाहेब होते की त्यांनी या ठिकाणी समोरासमोर या ठिकाणी या संकटाला समोर जाण्याचं आवाहन केलं. निव्वळ आवाहन केलं नाही तर ज्यावेळेस रक्ताचे पाट वाहिले जात होते, प्रेत जागोजागी प्रेत पडलेले होते, घरांना आगी लागल्या होत्या, अशा कालखंडामध्ये जेव्हा हल्ले होते त्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्यावेळेस बहुतांशी राजकीय संघटना ज्या आहेत त्या आपल्या दबलेल्या होत्या, घाबरलेल्या होत्या. कुणाची हिंमत या ठिकाणी रस्त्यावर येऊन प्रतिकार करण्याची झाली नव्हती. अशा कालखंडामध्ये बाळासाहेबांनी त्यावेळेस मदत केली. आणि ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचे संकट आले त्यावेळेस बाळासाहेबांनी एक आवाहन या संदर्भामध्ये केलं. आणि अशा ठिकाणी MIM ची युती झालेली नसताना देवेंद्रजींनी या ठिकाणी अशा स्वरूपाचं इन्स्टंट वक्तव्य करणं म्हणजे दुर्दैवी आहे. युती झाली असती, प्रत्यक्षात अंमलात आली असती, शिवसेना त्यात सहभागी झाली असती तर त्यांनी असं म्हणणं तेही चुकीचंच होतं. म्हणजे बाळासाहेबांनी या ठिकाणी माझा त्यांचा सहवास गेल्या अनेक वर्षाचा आहे. स्वर्गीय प्रमोदजी, स्वर्गीय गोपीनाथजींच्या बरोबर मी कित्येक वेळा आदरणीय बाळासाहेबांना भेटलेलो आहे, त्यांचा स्वभाव मी जवळून पाहिलेला आहे. इतक्या मोकळ्या मनाचा आणि इतक्या प्रखर विचाराचा माणूस जो महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणी नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्या कालखंडात त्यांनी मदत केली, त्यावेळेस संघाचे स्वयंसेवक मदत करतच होते, परंतु आक्रमकपणे जो प्रतिकार करायचा तो फक्त बाळासाहेबांचेच माणसं त्या ठिकाणी करत होते. आणि या ठिकाणी बाळासाहेबांनीच देवेंद्रजींना, मला वाटतं की या ठिकाणी त्यांनी अनेकांकडून गुण घेतले असतील पण बाळासाहेबांकडून काही शिकवणूक त्यांनी केलेली आहे. त्यांचा सहवास होता, त्यांनी बाळासाहेबांचं फार जवळून त्यांनी सहभाग अनुभवलेला आहे. आणि अशा ठिकाणी सुद्धा देवेंद्रजींनी केलेलं वक्तव्य काही मान्य नसावं. अगदी मोदी साहेबांचं या ठिकाणी त्यांचे कधी वैचारिक मतभेद झाल्याचं मला आठवत नाही. त्या ठिकाणी नेहमीच नरेंद्र मोदी साहेबांनी बाळासाहेबांविषयी आदराचीच भावना व्यक्त केलेली आहे. किंवा पंतप्रधान झाल्यानंतर असो का त्या आधी असो, बाळासाहेबांची त्यांनी भेट घेतलेली आहे, बाळासाहेबांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. किंबहुना अटल बिहारी वाजपेयी पासून तर प्रमोदजी, राजनाथ सिंगजी, सुषमा स्वराजजी, अडवाणीजी, आम्ही सारेचे सारे या ठिकाणी बाळासाहेबांच्या शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादासाठी कायमच जात राहिलेलो आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांविषयी एक वेगळी भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. राजकीय मतभेद असू शकतात परंतु एखाद्या व्यक्तीविषयी जो आदराची आणि सन्मानाची भावना आहे ते मला वाटतं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची मनामध्ये असावी. चला चौकशी काय, देवेंद्रजी बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री झाले होते, कारण त्या मंत्रिमंडळात मी होतो. आणि अशा स्थितीमध्ये आपले राजकीय विचार बाजूला सोडून एखाद्या व्यक्तीविषयी आदर ठेवला पाहिजे होता. दुर्दैवाने देवेंद्रजींनी केलेलं वक्तव्य हे मनाला वेदना देणार आहे. खर तर बघायला गेलं तर भाऊ, आपण एक वरिष्ठ नेते आहात, भाजपमध्ये पण वरिष्ठ नेते राहिलेले आहात, आता राष्ट्रवादी पण आहात. बघायला गेलं तर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांप्रमाणे आहात, त्यांना काय सल्ला देणार? मला तर वडिलकेच्या नात्यांना सल्ला दिला आणि तो जर त्यांनी पालन केला तर सल्ला देता येईल. परंतु देवेंद्रजी अलीकडच्या कालखंडामध्ये जे पाहतो आहोत, मला वाटतं की देवेंद्रजींना ज्यावेळेस मी पाहिलेलं, माझ्या बरोबर राहिलेले आहे किंवा मला लहान असल्यामुळे राहिलेला म्हणायचो बऱ्याचदा, तर अशा ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही ते वारंवार वेगवेगळे व्यक्तिमत्व आपलं वक्तव्य होतात
तर ते मला वाटतं फ्रस्ट्रेशन मधून आलेले वक्तव्य असू शकतात. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, परंतु सत्ता मिळवण्यासाठी जे काही विविध या ठिकाणी केलं जातं, आता अलीकडच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, एकमेकांविषयी जे काही बोलत असतील किंवा सांगत असतील, तर मला वाटतं की अशा स्वरूपाचं व्हायला नको होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, असं पूर्वी आम्ही कधी अनुभवलेलं नाहीये.